भर गर्दीचा रस्ता, त्यात सणासुदीचे दिवस. बिलिंग काउंटरवर आलेल्या कावेरीला आज जरा खरेदी जास्तच केली का असं खरेदी केल्यानंतर पडणारा प्रश्न सतावू लागला. त्या स्तंद्रित बिल देऊन सामानाची कसरत करत ती रिक्षा मिळते का पाहू लागली. भुरुभुरू पाऊस सुरू झाला होता, त्यात गर्दी, रिक्षा काही मिळेना. इतक्यात तिला समोरच्या कॉर्नरवर उभी असलेली एक रिक्षा दिसली. ती घाईघाईनं त्या रिक्षेकडे गेली. रिक्षेवाल्याला विचारलं, लोकमान्य नगर? तो भांडावर आला आणि न बोलताच मानेनं बसा असं म्हणाला. रिक्षेवाल्याच्या होकाराची आतुरतेनं वाट बघत असावी इतक्या पटकन तिने सगळ्या पिशव्या रिक्षेत ठेवल्या आणि ती निघाली. कावेरी शरद जोशी, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी, साधारण 45 इतल्या घरातली, मुलं, नवरा, सासू यांचं प्रेमानं करणारी गृहिणी. तर गर्दीतनं वाट काढत रिक्षा निघाली. झाले असतील 1-3-4 मिनिटं आणि रिक्षेवाला बोलू लागला. म्हणाला, सॉरी हा ताई, मगाशी जरा नाही, आज एक काम होणं गरजेचं आहे, माझ्यासाठी तेवढी देवाकडे प्रार्थना करा. कावेरीला हे जरा विचित्रच वाटलं. फारसा प्रतिसाद न देता ती होईल इतकंच म्हणाली. थोडा वेळ शांतता आणि मग रडवेल्या आवाजात रिक्षेवाला पुन्हा सांगू लागला, 8 वर्षाची मुलगी आहे माझी, सकाळी अचानक चक्कर येऊन पडली हॉस्पिटलमध्ये, पैशाची सोय व्हावी म्हणून सकाळपासून फिरतोय बघा ताई, चहाचा घोट घेतला नाही. उजव्या खांद्याच्या भाईला डोळे पुसत रिक्षेवाला तसाच रिक्षा चालवत राहिला. कावेरी पण मग जरा गंभीर झाली पण काही न बोलता तशीच बसून राहिली. रिक्षेतनं उतरल्यावर बिलाचे पैसे देताना ती दादांना म्हणाली, दादा काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आणि मग काय तिच्या मनात आलं, तिने पटकन 500 रुपये काढून दादांच्या हातावर ठेवले. वर आणखी थोडे पैसे ठेवून म्हणाली, दादा आधी काहीतरी खाऊन घ्या. आणि मग ती रिक्षेतनं आपल्या पिशव्या काढायला लागली. धन्यवाद ताई, पण एक काम करता का? नाही म्हणजे आणखीन 1000 रुपये देता? नाही 500 पण चालतील. नाही तर असं करता का, येतं का माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये, एकदा पहा, खात्री करा, मग द्या. हे म्हणताना मगाशी डोळ्यात असलेलं पाणी, ते अर्ज आत्ताच्या बोलण्यात नव्हतं. मग मात्र कावेरी गडबडली, बापरे, आधीचे पैसे देऊन सुटत केली नाही ना, हा तर मागेच लागला. आणि आता घरी जाऊन काही सांगायची सोय नाही, यांचा ओरडाच खावा लागेल. ती म्हणाली, हे बघा, जेवढं शक्य होतं तेवढी मदत केली मी तुम्हाला, माफ करा. तर तो रिक्षेवाला गळ्यावया करून आणखीनच रडायला लागला. तसं कावेरीनं भीतभीतच त्याला 100 रुपये दिले आणि ती निघाली. मग तोही निघून गेला. कावेरीला मात्र आता नेमकं आपल्याला काय वाटतंय हेच कळेना. सहानुभूती, आपण बहुतेक फसले गेलो ही अपराधीपणाची भावना. घरी कळलं तर काय होईल ही भीती. याच अस्वस्थतेत ती घरी आली. मनाजोगी खरेदी झाली होती पण त्याचा आनंदच घेता येईना. फ्रेश झाल्यावर तिनं स्वतःसाठी आणि सासूबाईंसाठी चहा केला. पण डोक्यात तोच विचार, तीच अस्वस्थता.
जाऊ देत, आपण चांगल्या भावनेनं मदत केली ना. आणि मुलीला आजारी पाडण्या इतकं कोण कशाला खोटं बोलेल? असेल बिचाऱ्याची काहीतरी अडचण. पण घडला प्रकार आत्ता तरी कुणाला न सांगितलेलाच बरा असं तिला वाटलं. चहा पाणी झाल्यावर संध्याकाळच्या स्वयंपाकाचं सासूबाईंशी ठरवून ती स्वयंपाकाला लागली. पण मनातली ती सल, डोक्यातला तो विचार, काही केल्या जाईना. काटकसरीनं संसार करणाऱ्या कावेरीसाठी 600 रुपये म्हणजे 6000 इतके. आपण फसले गेलो ही बोस काही तिला स्वस्त बसू देईना. मन सारखं प्रश्न विचारत होत, काय खरं काय खोटं, त्याची गरज की तिची मदत करण्याची भावना, त्याची लबाडी की तिचा बावळटपणा. सासूबाईंनी लावलेल्या उदबत्तीच्या वासानं ती भानावर आली. तिने सांजेच्या वेळेला ही अस्वस्थता नको बाई. तितक्यात सासूबाई अलगद सोफ्यावर येऊन बसल्या. शरद टीव्ही पाहत होता. आपणही थोडा वेळ टीव्ही पाहावा म्हणजे ही अस्वस्थता कमी होईल, डोक्यातले विचार बाजूला होतील, म्हणून तीही हॉलमध्ये येऊन मटार सोलत बसली. इतक्यात आर्णो आला, पाठोपाठ अथर्वही. आल्या आल्या अथर्वनी कावेरीची घालमेल अजून वाढवली. म्हणाला, आई तुला परितोषच्या आईचं कळलं का? फोनवर कोणाला तरी पासवर्ड दिला, त्यांच्या बँकेतला सगळा बॅलन्स गेला. जितकी आजच्या प्रसंगापासून दूर जायचा प्रयत्न करत होती तितकेच तिच्या अवतीभोवतीचे संदर्भ पुन्हा पुन्हा तिला त्याच टोचणीपाशी आणत होते. इतक्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या, कावेरी अगं ह्यांचं श्राद्ध आहे आता तिथे, पण ह्यावेळी बाई ते गुरुजी विधी काही नको. आता यांना जाऊ नाही झाली की 10-12 वर्ष. आपण एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत केली तर? कावेरी म्हणाली, तुमची इच्छा आहे ना तसंच करू. छान आहे विचार तुमचा. कावेरीच्या मनाला तेवढा जरा दिलासा मिळाला, गरजूंना मदत. ती सुखावली, म्हणजे आपण आज जे केलं ते अगदी बरोबर केलं. इतक्या सासूबाई पुन्हा म्हणाल्या, अगं पण आत्ताच्या काळात 500 रुपयांनी काय होणार आहे? झालं. कावेरीची अस्वस्थता पुन्हा वाढली. खरंच त्या रिक्षेवाल्याला 1000 रुपये द्यायला हवे होते का आपण? इतक्यात कावेरीचे मिस्टर शरद आईपाशी येऊन बसले. म्हणाले, आई आत्ताच्या काळात खरंच कोण गरजू आहे हे आपल्याला कसं कळणार? अगं कोणाचीही खात्री देता येत नाही. नाही तुझी इच्छा आहे ना, 500 काय 1,00,000 रुपये देऊ, पण दान सत्पात्री पडायला हवं, नाहीतर आपण चांगल्या मनानं मदत करायचो आणि ते त्या पैशाचा काहीतरी गैरवापर करून बसायचे. शरदचं बोलणं ऐकल्यावर मात्र तिला वाटायला लागलं, आपल्या बाबतीत असं घडायला नको. खरंच उद्या तो रिक्षेवाला आपल्याला शोधत आला आणि माझी मुलगी बरी झाली म्हणून त्यांनी आपल्या हातावर पेढे ठेवले तर? एखाद्या सिनेमात घडावा असा प्रसंग तिच्या मनाला आशा दाखवू लागला.
आणि त्यातच आजचा दिवस संपला. शरद ऑफिसला आणि मुलं शाळेत गेल्यावर कावेरीचा स्वयंपाकघरात आणि सासूबाईंचा टी व्ही समोर वेळ कसा जायचा कळायचंच नाही. त्यातून आज तर दुपारनंतर कावेरीला शेजारच्या ठाकूर वहिनींकडे जायचं होतं. जावं की न जावं याच विचारात होती कावेरी. कालची घालमेल कशानं थांबेल हेच कळत नव्हतं तिला. जाऊ देत, सारखा सारखा तोच तोच विचार नको म्हणून तिने जायचं ठरवलं. राहीच्या लग्नाची खरेदी बघायला बोलवलं होतं सगळ्या बायकांना. आता बायका जमल्या की गप्पा टप्पा, हसणं, खिदळणं, मजा मस्ती आणि मुख्य म्हणजे गॉसिप हे आलंच. कावेरी तशी शांत, कोणाच्या आद्यात न मध्यात, पण या गप्पा ऐकायला तिला फार आवडायचं. खरेदी, प्रत्येकीचे शॉपिंगचे आकडे, पार्लरवर होणारा खर्च हे ऐकून ती थक्क झाली. आणि आपले तर 600 रुपयेच गेलेत. या विचारानं तिला जरा बरं वाटलं. मनुष्य स्वभाव, आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी जास्त खर्च करतोय हे कळल्यावर अचानकपणे आपण अपराधीपणाच्या भावनेतनं मुक्त होतो. गेल्या 24 तासापेक्षा जास्त काळ अस्वस्थ असणारी कावेरी आता जरा सुखावली. तिला जरा छान वाटलं आणि गप्पांमध्ये इतकी रंगून गेली की 6 लाच घरी परत आली. उशीर झाला तशी घाईघाईतच कावेरी घरी आली तर दारातच सासूबाई भेटल्या. म्हणाल्या, देवळात जाऊन येते ग, शरद आलाय चहा टाक त्याच्यासाठी. कावेरीनं चहा आणि जेवढा शरद समोर आणून ठेवला तसा शरद म्हणाला, ऐक, ऑफिसमधला किस्सा सांगतो. आज साहेबांनी मला आणि सुर्व्याला वेंडरकडे पाठवलं तिकडे लांब पिंपरीला. ऑफिसची गाडी नव्हती तेव्हा कॅब बुक केली आणि गेलो आम्ही. नाही, काम तसं वेळेत झालं, पण मग तो वेंडरच म्हणाला, शेजारीच नवीन चपला बुटांचं दुकान झालंय बघायचं का. गेलो त्याच्याबरोबर. चांगल्या होत्या चपला, तसंही माझ्या चपला बदलायच्याच होत्या. म्हटलं घेऊयात एखादी. 2300ची चप्पल 1800 रुपयाला दिली. सुर्व्या म्हणाला, घेऊन टाक, उत्तम चप्पल आहे. चप्पल घेतली आणि ऑफिसची वेळ संपायच्या आत ऑफिसमध्ये आलो. पटापटा सामान घेतलं आणि बाहेर पडलो. तेव्हा सुर्व्या म्हणाला, अरे जोशा, तुझी चपलांची पिशवी कुठे आहे? असा घाबरलो, पुन्हा ऑफिसमध्ये गेलो, खुर्चीजवळ पाहिलं तर नाही, कॅबमध्ये विसरलो, किंवा मग अमृत तुल्यमध्ये चहा घेतला ना तिथे राहिली पिशवी. म्हटलं, सुर्व्या, 1800 रुपयाला खड्डा पडला रे मला. तसा म्हणतो, अरे काहीच नाही, गेल्या महिन्यात मोबाईल हरवलाय, 22000 रुपयाला बांबू बसलाय मला. नाही म्हणजे बुरदंड पडलाय खरा, पण सुर्व्यापेक्षा कमीच ना. आता हे सगळं आईला सांगू नकोस, नाहीतर या वयात ओरडा खावा लागेल मला तिचा वेंधळेपणाबद्दल. कावेरी हसली, कप आणि डिश घेऊन ती स्वयंपाकघरात आली आणि अचानक कावेरीला हलकं हलकं वाटायला लागलं. एक तास मेडिटेशन करून सुद्धा तिला असं वाटलं नसतं. एखादी जादूची कांडी फिरवावी ना तसं झालं. सगळी अस्वस्थता, सगळी घालमेल एकदम गायब. गाणं गुणगुणतच ती स्वयंपाकाला लागली. पण ही घालमेल अचानक कशी काय गायब झाली हेच तिला काही कळेना.